हॅलो फ्रेंड्स, आस्वाद कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण रोजच्या जेवणातील अगदी साधा मेनू पाहणार आहोत. यामध्ये मी लाल माठाची भाजी आणि मिक्स डाळींची आमटी बनवणार आहे. लाल माठाची भाजी खूप आरोग्यदायी असते, त्याचबरोबर हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांनी तर ही भाजी आवर्जून खावी. या ठिकाणी ही लाल माठाची भाजी मी निवडून घेतलेली आहे. याची पानं जर मोठी असतील तर ती भाजी चिरून घ्यायची. आता ही पानं लहानच आहेत, त्यामुळे मी ही भाजी चिरलेली नाही, तशीच घेतलेली आहे. आता ही भाजी स्वच्छ दोन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची. इथे दोन कांदे घेतलेत, हे कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत. पाहू शकता अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचे आहेत. याच्यासाठी 4-5 मिरच्या देखील घेतल्यात, त्याच्या कट करून घेऊया. लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, हे अशा थोड्याशा टेचून घ्यायच्या, म्हणजे मग ह्याचा स्वाद भाजीमध्ये खूप छान येतो. कढईत तेल टाकून घेतलं आहे, आता याच्यात आपण मिरच्या टाकून घेणार आहोत. चवीप्रमाणे लगेचच मीठ टाकून घ्यायचं. थोडं परतून घेऊया. मिरच्या छान परतल्या गेल्यात, आता हा टेचलेला लसूण टाकून घेऊयात. लसूण पण गुलाबी रंगावर परतायचं आहे आपल्याला. आता कांदा जो बारीक चिरला आहे तो टाकून घेऊया. कांदा पण छान परतून घ्यायचा आहे. लाल माठची धुतलेली भाजी टाकून घेऊयात. मिक्स करून घ्यायचं. आता आपली लाल माठची भाजी शिजते, तोवर आपण डाळीची तयारी करून घेऊया. आमटी बनवायची आपल्याला. याच्यासाठी मी 3 डाळी घेतल्यात. मटकीची डाळ घेतली आहे, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स केलेली आहे आणि ती कुकरला व्यवस्थित शिजवून घेतली आहे. आता ही डाळ अशी व्यवस्थित हटवून घेऊयात. डाळ कुकरला शिजायला ठेवताना याच्यामध्ये हिंग आणि हळद टाकून घेतलं होतं आणि एक टोमॅटो कट करून टाकला होता. शिजताना डाळीत टोमॅटो टाकला की त्याची टेस्ट छान लागते. भाजी एकदा वर खाली करून घेऊया म्हणजे ते व्यवस्थित शिजेल. भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया, परत वर खाली करून घेऊया. यातला पाण्याचा अंश संपेस्तोपर्यंत आपल्याला ही परतत राहायची आहे. व्यवस्थित कोरडी होस्तोपर्यंत परतून घ्यायची आपल्याला ही भाजी. पाहू शकता ही भाजी तयार झाली आहे. गॅस बंद करूया. आता आपण सांबार बनवून घेऊयात. आता आपण सांबारला फोडणी देऊन घेणार आहोत. सांबार अगदी साध्या पद्धतीने बनवणार आहे मी. त्यासाठी तेल गरम करत ठेवलं आहे. आपलं की याच्यात मोहरी टाकून घ्यायची, जिरं टाकून घ्यायचं आहे, लसूण आहे, लसूण टाकून घेऊया. थोडासा लालसर करायचा लसूण, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो. आता हा कढीपत्ता टाकून घेऊया. एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकून घेऊया. आता इथे मीठ टाकून घेऊया कांद्यात, म्हणजे मग कांदा लगेच शिजेल. कांदा पाहू शकता गुलाबी रंगावर परतला गेला आहे. आता ही जी लाल मिरची आहे, दोन लाल मिरच्या घेतल्यात, ते टाकूयात. परतून घ्यायचं आहे. आता याच्यातच चिंच घेतली आहे थोडीशी, ती देखील याच्यात परतून घेऊया. याच्यात ही 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया.
मिक्स करूयात. आता ही जी मगाशी हटलेली डाळ होती ती टाकून घेऊयात. थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला, कोमट पाणी ॲड करायचं आहे थोडंसं, कारण डाळ घट्ट आहे. आता याच्यामध्ये सांबार मसाला टाकून घेऊयात. 2 चमचे सांबार मसाला टाकला आहे. आमटीला छान उकळी आली, आता याच्यात कोथिंबीर टाकून घेऊयात. ही आमटी तयार झाली आहे. आता गॅस बंद करूयात. पाहू शकता किती छान दिसते आमटी. ही लाल माठाची चविष्ट भाजी तयार झाली आहे. ही भाजी खूप पौष्टिक असते, चवीला देखील खूप छान लागते. आता आपण ताट वाढून घेऊयात. लाल माठची भाजी, ही मिक्स डाळीची आमटी, चपाती, पापड, ह्या इंद्रायणी तांदळाचा भात, टोमॅटोची कोशिंबीर आणि हे तोंडी लावायला माठातलं काळं लोणचं. असा आपला हा जेवणासाठीचा साधा मेनू तयार आहे, अगदी हलकंफुलकं जेवण. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.